स्मिताज खाना खजानामध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर मग आज आपण श्रावण सोमवारसाठी खास रेसिपी पाहूया। यासाठी एक ते दीड कप मोठा खिसलेला मुळा, म्हणजे छान असा मोठाड खिसायचा आहे आणि याचं मी पाणी काढलेलं नाही आहे बिलकुल। एक कप आपल्याला दही घ्यायचं आहे घट्टसर। फोडणीसाठी मोहरी एक चमचा, तेल दोन चमचे आणि हिंगचे मुठभर, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, 3 ते 4 कढीपत्त्याची पाणी, 3 ते 4 शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 चमचे पोहे। चला तर मग आपण पाहूया कृती। एका बाऊलमध्ये किसलेला मुळा आपल्याला घ्यायचा आहे। या किसलेल्या मुळ्याचं पाणी बिलकुल काढायचं नाही आहे, ते पाणी शोषून घेण्यासाठीच आपण यामध्ये पोहे टाकणार आहोत। यातले साधारण एक चमचा पोहे बाजूला ठेवून बाकी सगळे पोहे टाकून द्यायचे आहेत आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ पण चवीनुसार, मीठ अगदी कमी टाकायचं आहे, कोशिंबिरीला मीठ हे कमीच वापरावं। आणि शेंगदाण्याचं कूट मी मोठंसं कांडून घेतलं आहे, मिक्सरला पण तुम्ही उलटं फिरवून घेऊ शकता, मोठं कूट असेल तर छान लागतं ते। एकदम बारीकही नको आणि एकदम मोठंही नको, किंचितसे असे छोटे छोटे दाणे दाताखाली आले की चवीला छान लागतं। दही हे घट्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला, आणि डायरेक्ट आपण घट्ट दही जर कोशिंबीर करायला टाकलं तर ते असं मिक्स होत नाही, दह्याचे गोळे राहतात, त्याच्यामुळे दही पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून, अगदी किंचित पाणी टाकायचं, आपल्याला जास्त पातळ नाही करायची कारण त्याला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर शक्यतो टाळावा। अगदी किंचित पाणी दही फेटण्यापुरतं टाकायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आपण याला छान फेटून घेऊया आणि हे तयार केलेलं मिश्रण दही आणि पाण्याचं ते आपण ह्या ह्याच्यामध्ये मुळ्याच्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊन त्याला छान मिक्स करून घेऊया। खास सोमवारसाठी ही रेसिपी आपण करत आहोत। सोमवारी मुळा खाल्ला तर उपवास सुटतो असं प्रत्येकजण म्हणतात, त्यामुळे खास मग मुळा हा कसा तरी करून पोटात जायलाच हवा। कोणी कच्चा मुळा खातं, कोशिंबीर, भरडा, भाजी, धपाटे, बरेच काही पराठे खूप सुंदर असतात। ही कोशिंबीर पण करायला खूप सोपी आहे, करून बघा, याचा तुम्ही रायता म्हणून पण भातासोबत खाऊ शकता। चला तर मग आता फोडणी करून घेऊया आपण। फोडणीसाठी गरम पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, त्यात तेल थोडंसं गरम झालं की मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग टाकायचं आहे। कच्चा मुळासुद्धा खायला अतिशय उत्तम लागतो। ही कोशिंबीर लहान लेकरं अतिशय आवडीने खातात। मुळा पोटात जावा या उद्देशाने आणि कच्चा मुळा खाल्लेला चांगला, कंदमुळंही खावीत, त्यामुळे पोहे थोडेसे आपण बाजूला ठेवले होते तेच पोहे मी थोडेसे फोडणील टाकते। तळलेले पोहे असे क्रंच येतो त्याला एक, आणि ते मग ते खाता खाता मध्येच क्रंच आला की टेस्ट पण थोडीशी छान लागते आणखीन। आणि कढीपत्ता, कढीपत्ता आणि पोहे, पोहे तळल्यानंतर पोहे छान तळून घ्यायचे, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि हिरवी मिरची टाकून छान त्याला तळून घ्यायचं। अशी ही आपली फोडणी तयार झाली। मिरच्या तळून झाल्या की गॅस बंद करून गरम गरम मोहरीचा तडका जो आहे तो आपल्या कोशिंबीरवरती द्यायचा आहे। दही जर खूप आंबट असेल तुमचं तर किंचितशी साखर टाका। दही आंबट नसेल, ताजं असेल तर साखर नाही टाकली तरी चालेल। आणि तुम्हाला साखर आवडतच असेल तर अवश्य टाका, साखरेची चव साखरेने पण चवीमध्ये थोडासा फरक पडतो। तर अशी ही आपली फोडणी, गरम गरम फोडणी ह्याच्यावरती टाकून त्याला छान मिक्स करून घेऊया। आणि ही कोशिंबीर आपली तयार आहे। तुम्हाला मुळ्याची कोशिंबीर कशी वाटली हे सांगायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग, सबस्क्राईब टू माय चॅनल।